जरा मांग सर मांग चटा मांग सर संकेत मेंबर हाँ सर आलो ये सेकंड एक सेकंड एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग पूर्ण क्षमतेने काम करत आहे. कालच माननीय परिवहन मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार व परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार सोलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व बसस्थानकामध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. सदर सगळ्या बसस्थानकामध्ये कोणाला कसल्याही प्रकारची अडचण असेल, म्हणजे जर त्यांना कोणाला इच्छितस्थळी जाण्यासाठी काय अडचण येत असेल, तर प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मनमानी भाडे आकारणी जरी होत असेल तरीसुद्धा त्यांनी सदर अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे आम्ही 24 तास हेल्पलाईन चालू केली आहे. त्याचा क्रमांक आहे 0217-230-3099. या क्रमांकावर जर कोणी मनमानी भाडे आकारणी करत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे. आम्ही त्याप्रमाणे निश्चितप्रमाणे कारवाई करू. खाजगी प्रवासी वाहतुकीसंदर्भात शासनानं नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मालवाहू वाहन असेल, बसेस असतील, स्कूल बसेस असतील किंवा जीप्स असतील, लोकांच्या सोयीसाठी लोकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व या वाहनांना प्रवासी वाहतुकीची परमिशन दिलेली आहे. त्याप्रमाणे वाहतूक चालू आहे. भारतीय यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविक येत आहेत, त्यासाठी काय व्यवस्था पंढरपुरात केली आणि बाहेरूनही पंढरपूरला येण्यासाठी काय व्यवस्था? कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता बऱ्याच ठिकाणी रेल्वे जास्त सोडण्यात आलेल्या आहेत. रेल्वे आता समजा आपण पाहिलं असेल की कुर्डुवाडीवरून येण्यासाठी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रमाणात कुर्डुवाडी पंढरपूर अशा प्रकारे आपण वाहतूक चालू केली आहे. या ज्या जीप दिसत आहेत ह्या आपण जास्तीत जास्त आपण कुर्डुवाडीवरून रेल्वेने जे भाविक येणार आहेत त्यांना पंढरपूरात आणण्यासाठी आपण जास्तीत जास्त गाड्या आपण तिकडे फिरवलेल्या आहेत. त्याप्रमाणे कुठल्याही भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही निश्चितपणे घेत आहोत.